आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. संपूर्ण देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा 2024 निकाल घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षा 2024 निकाल घोषित झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. हरियाणा राज्यात एकाच केंद्रात 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर विद्यार्थ्यांना 719 व 718 गुण मिळाले आहेत. याकडे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी लक्ष वेधलं. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर 720 पैकी 715 गुण मिळू शकतात आणि जर विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर 4 मार्क कमी होतात, म्हणजेच 716 गुण मिळू शकतात. त्यामुळं 718 किंवा 719 गुण मिळणं शक्य नाही. नीट परीक्षेच्या वेळापत्रकानुसार निकाल 14 जून रोजी लागणार होता, मात्र अत्यंत घाईघाईनं व निवडणूक निकालाच्या वातावरणात 10 दिवस आधीच 4 जूनला निकाल जाहीर का करण्यात आला असा प्रश्न देखील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उपस्थित केला आहे. मी पाहिलं असं संपूर्ण देशामध्ये एक असंतोष असं वातावरण निर्माण झालेलं आहे. मुलांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. जवळपास 30 लाख विद्यार्थी एक्झामला बसले आणि कधी असं घडलं नाही की कोणत्या एक्झामचे टॉपर तुम्ही जर पाहिला असेल तर 1-2 असतात, पण या एक्झामचे टॉपर जवळपास 67 मुलं हे टॉपर म्हणून घोषित केले. 720 पैकी 720 मार्क त्यांना कसे पडले आणि विशेष करून एका सेंटरवरचे 7 मुलं, मला वाटते 720 मार्क आउट ऑफ आउट त्यांनी घेतले. मग त्या सेंटरला हुशार मुलं होते का? बाकी देशात हुशार मुलं नाहीत का? त्या सेंटरमध्ये अशी काय जादू होती की एका सेंटरमध्ये 7 मुलं एकाच्या मागं एक बसलेले 720 मार्क कसे घेऊ शकतात? यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे यांनी फार मोठ्या प्रमाणावर गदारोळ किंवा गोंधळ केलेला आहे. अनेक तक्रारी केल्या होत्या की पेपर फुटलेले आहेत, परत एकदा री एक्झाम द्या, पण यांनी घेतलेली नाही. काही लोकांना 1600 लोकांना ग्रेस मार्क दिलेत. प्रॉस्पेक्टसमध्ये ग्रेस मार्कचा कुठेही उल्लेख नाही. तुम्ही पाहिलं असेल की 720 पैकी समजा एखादा प्रश्न चुकला तर 5 मार्क कमी होतात, नाही सोडवला तर 4 मार्क कमी होतात, म्हणजे किती पडले पाहिजे. परभणी जिल्ह्याच्या काही भागात मागील 4 दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आज दाखल झाला आहे. पूर्णा तालुक्यात मुसळधार तर पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, सेलू, मानवत, जिंतूर, परभणी तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यातल्या दैठणा परिसरात आज दुपारी पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. परभणी शहरात हलक्या सरी बरसल्या. सकाळपासून कडक ऊन पडलेलं असताना दुपारी 3 सुमाराला आकाशात ढगांची गर्दी जमून गडगडाट झाला, वादळी वारं देखील वाहू लागलं व त्यानंतर शहरातील काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली. मानवत तालुक्यातल्या मानोली शिवारात आज दुपारी 4 सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळं आलेल्या पुरांमध्ये 2 महिला वाहून गेल्या होत्या. त्यापैकी 1 महिला सापडली असून अन्य 1 महिला अद्यापही बेपत्ता असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. या पुरामध्ये सुनीता लवाळे ही महिला वाहून गेली होती तर रंजना सुरवसे या महिलेनं झाडाला घट्ट पकडल्यानं त्या सापडल्या आहेत. दरम्यान सुनीता लवाळे यांचा शोधाशोध घेऊनही त्यांचा पत्ता लागलेला नाही तर रंजना सुरवसे या बेशुधावस्थेत आढळून आल्या असून त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. गेल्या काही तासापासून या परिसरात ढगाळ वातावरण पसरलं होतं. पाठोपाठ पावसाला प्रारंभ झाला. पावसानं अचानक जोर धरला आणि मुसळधार पावसानं मानोली परिसराला अक्षरशः झोडपून काढलंय. गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर इथं आज वादळी वारं, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस झालाय. धारासुर इथं मंचक तुळशीराम जाधव यांचा वीज पडून बैलमृत्यूमुखी पडलाय तर आकाश वसंत राठोड वय 15 या युवकाचा वीज पडून मृत्यू झालाय. कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका. एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्या विशारद. पत्ता आबाद मंजे, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. मोबाईल क्रमांक 99 21 69 10 08.
वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल परभणीत भारतीय जनता पक्ष परभणी महानगरच्या वतीनं शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी कमल अग्रवाल, दिनेश नरवाडकर, प्रियंका खडके, सुप्रिया कुलकर्णी, पूनम शर्मा, संजय कुलकर्णी, रामदास पवार, अक्षय ढाळे, उमेश शेळके, अतुल बैरागे आदींची उपस्थिती होती। वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय परभणी आणि जिंतूर तालुका येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व विभागीय अधिकारी यांनी सन 2023-24 व 24-25 या कालावधीत उचललेला निधी व केलेल्या कामाची त्वरित चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। चौकशी करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। परभणीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या कार्यालयात आज सकाळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली। यावेळी वरपुडकर यांनी 2023-24 मध्ये जिल्ह्यातल्या 52 मंडळांमध्ये सलग 21 दिवस पाऊस न पडल्यामुळे बाधित घोषित केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनला 25% सरसकट अग्रिम दिला, उर्वरित 75% का दिला नाही, तसंच कापूस व इतर पिकांचा 100% विमा का दिला नाही, 70,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी का रद्द करण्यात आला असा जाब विचारला। त्यावेळी कंपनीच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत उत्तर देता आले नाही। या बैठकीला आमदार वरपुडकर यांच्यासह रामभाऊ घाटगे, मुंजाभाऊ धोंडगे, रंगनाथ भोसले, सचिन जवंदाळ, सुदर्शन कदम, सुरेश यादव, अशोक जाधव, कल्याण लोट आदींची उपस्थिती होती। हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग अव्यांग विवाह करणाऱ्या जोडप्याला प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात प्रत्येकी 50,000 याप्रमाणे 15 जोडप्यांना 7,500 रुपयांचं वाटप करण्यात आलं। याबाबतची माहिती समाज कल्याण अधिकारी राजू येडके यांनी दिली आहे। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, विस्तार अधिकारी मधुकर राऊत, लक्ष्मण मुंडे आदींची उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, सीईटीची आवश्यकता नाही। प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम, उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन। उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 80 87 27 16 70 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा। महाराष्ट्रातील सर्व गोशाळा गोवंश वाचवण्यासाठी काम करत आहेत। आज गोवंश फक्त गोशाळेतच जीवत आहेत। महाराष्ट्रातील गोशाळा ह्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आहेत। शासनानं कुठलंही अनुदान दिलेलं नसताना सुद्धा गोशाळा चालक गोमातेचं पालन व संगोपन करत आहेत। गोवंशाच्या पालन पोषणात शासनाची नैतिक जबाबदारी काय? परभणी जिल्ह्यात आज दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे। सर्व गोशाळेतील चारा संपत आलेला आहे, त्यामुळे शासनानं प्रतिदिन प्रति गोवंश 100 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर दत्ता पहारे, मारुती खटिंग, शिवाजी घुले, कृष्णकुमार रसाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जिंतूर तालुक्यातील सांगी शिवारामध्ये आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात वीज कडाडून कोसळल्यानं एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे। येलदरी परिसरातील सांगी शिवारात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यानं पाठोपाठ मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं, त्यातच विजांचा कडकडाट सुरू झाला। त्यात सांगी शिवारात शेळग्यात शेळ्या चालत असणाऱ्या धोंडीबा वाकळे याच्या अंगावर वीज कोसळल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन राष्ट्रवादी भवन वसमत रोड या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष विकास लंगोटे, शेख अहमद, अजय गव्हाणे, मनीषा केंद्रे, प्रभाकर लंगोटे, डीआर तुपसुंदर, गंगाधर जवंदाळ, रितेश काळे, आतिश गरड, वनिता चव्हाण, सलमा शेख, गंगाधर यादव, संजय आदोळे यांची उपस्थिती। पालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळेत प्रवेश देण्यात यावा असं नमूद करण्यात आलंय। त्या अनुषंगानं शाळेत प्रवेशासाठी येणाऱ्या व शाळा सोडून जाणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क घेण्यात येऊ नये, अन्यथा शाळांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा परभणीचे गट शिक्षणाधिकारी सुभाष आमले यांनी मुख्याध्यापकांना दिला आहे। याबाबत समाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पत्रव्यवहार केला होता। पुरणेच्या बळीराजा साखर कारखान्यानं
गळीत हंगाम 2023-24 मध्ये ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांसोबत ऊस खरेदी करार केलेले आहेत. त्याप्रमाणे ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति मेट्रिक टन 300 रुपये प्रमाणे आज 10 जून पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18.38 कोटी रुपये वर्ग करण्यात येत आहेत. तसंच हंगाम 2023-24 ची अंतिम FRP अंदाजे प्रति मेट्रिक टन 2800 रुपये राहील व तिसरा हप्ता कराराप्रमाणे दीपावलीच्या पूर्वी देण्यात येईल असं कारखाना प्रशासनानं कळवलं आहे. शाळांमध्ये येत्या शुक्रवारपासून हात धुवा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवावा याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र बापळकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी बापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा 18 वर्षावरील प्रौढांना BCG लसीकरण व नियमित लसीकरणाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी CEO गणेश वाघ, RMO डॉक्टर एस कुप्पा स्वामी, डॉक्टर VY करपे, डॉक्टर महेश विस्पुते, डॉक्टर गजानन हरणे, डॉक्टर VG काळे, VR वाकडे, SR धापसे, शंकर तावडे, सतीश रुणवाल, गणेश जोगदंड, अनुराधा गोरे, DV सावंत, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, मारुती पोले, डॉक्टर बालाजी भाकरे, डॉक्टर पांचाळ, शारदा मिश्राम आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. मानव विकास अंतर्गत सुरू असलेल्या शाळांवरील शिक्षिका 2013 पासून कार्यरत आहेत. मात्र आता शासनाकडून विद्यालयातील जड वस्तूंचं हस्तांतरण KG BV मध्ये करण्याबाबतच्या सूचना आल्या आहेत. मात्र यासोबत या शिक्षकांबाबत कोणतेही समायोजन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे या शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना तात्काळ समायोजन करून घेण्यात यावं अशी मागणी या शिक्षकांच्या वतीनं करण्यात आली आहे. अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ व अखिल भारतीय योगासन स्पोर्ट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानं योग महाकुंभाचं आयोजित होत आहे. त्यामध्ये गंगाखेड येथील गोपाळ मंत्री यांना राष्ट्रीय योगवीर पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. हा सन्मान संपूर्ण देशातील योग शिक्षक, प्रशिक्षक तसंच योगाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा करण्यात येतो. परभणी शहरातल्या शिवरामनगरातील कडूबाईचा मळा इथं कुसुमताई विठ्ठलराव दुधाटे गुळेगावकर यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी कवयित्री लेखिका प्रेमा सूर्यकांत कदम यांच्या मायलेखी सत्य आत्मकथन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेचे अध्यक्ष सरोज देशपांडे ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सावित्री चिताळे, डॉक्टर विद्या चौधरी आदींची उपस्थिती होती. गावातीलच मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे वडील व भाऊ मारहाण करत याच कौटुंबिक वादातून पिंपरी देशमुख येथील एका 25 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मयताचे वडील व भावाला पोलिसांच्या ताब्यात घेतले. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.